नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। तर आज सकाळ सकाळीच मित्रांनो शेताकडे आले, शेताकडे कारण की आपली भुईमुगाची जी पट्टी होती का, तर त्या पट्टीला काल मेंढरे बसवले आहेत, म्हणजे परगावची मेंढरे आहे ती। तर 1000 ते 1500 इकडे मेंढरे आहेत बघा, आणि यांच्यासाठी आता आम्ही नाश्ता घेऊन आलो आहे सकाळ सकाळी। छोटी छोटी फुले फुले यांची जवळ कशी बसते। तर मित्रांनो त्यांच्या मेंढऱ्यांच्या बरोबर अशी त्यांची घोडी सुद्धा आहेत इकडे इकडे बघा, इथं दोन आहेत आणि इकडे पांढरा एक आहे। तर ही घोडी त्यांनी त्यांची सामान वगैरे काय काय असलं तर ती वाहून नेण्यासाठी ही घोडी इकडे आहे आहे त्यांची इकडे। काल रात्री इथे बसवली होती, आता जरा वरती घेतली आहेत कारण त्यांचं खत असतंय, मेंढीचं खत असतंय, ते शेतीसाठी चांगलं पूरक असतंय आणि त्यामुळे पिकाची चांगली वाढ होते, त्यामुळे असे मेंढी बसवले जातात रानामध्ये। इकडे बघा, इथे छोट्या पिल्लांना भरड घालण्यासाठी इथे छोटी वागळ बांधली इकडे, आणि तिकडे आहे ती मोठी, तिकडे मोठी मोठ्या मेंढऱ्या वगैरे आहेत, ते बसल्या तिकडे आराम करतात सकाळ सकाळचं। तर इथं वागळ, छोटीशीच वागळ बांधून या लहान लहान पिल्लांना भरड घालण्यात येते बघा इथं अशा प्रकार पद्धतीनं। आणि जे साईडनं बांधतात जे दोरीचं त्याला वागळ म्हणतात। हां, मामा कुठले गावची मेंढर? फक्त डोनलचीच आहेत का? आणि तीन चार गावची सगळी मेंढर आहेत। आणि आता तुमचा मार्ग कुठला आहे? मागलं कुठलं गाव होतं परवाच? मागलं आहे थोडं होतं, त्याच्या माग शेकरवाडी। हा, आणि आता पुढं? आता पुढे इथून जाणार सात मांगल्यावर, म्हणजे डोंगरवाडी करून मांगलं, जाणार वर मांगले। म्हणजे कुणी कडून आलता पहिल्यांदा का? तसं पहिल्यांदा आम्ही आलो पंढरपुराकडे, म्हणजे पहिल्यांदा गेला जाऊ पंढरपुरा, परत माग घराकडे आपण। प्रत्येक गावात एक एक दिवस, प्रत्येक गावात एक एक दोन दिवस टाकीत, चारा गावातच थांबत थांबत आम्ही इकडे निघत आहोत। मग मेंढरं किती आहेत इकडून सगळी? इथे मेंढरं 1500 आहेत सगळी मिळून, सगळी मग 1500। चार पाच दिवसात पोहोचत, चार पाच दिवसात पोहोचत कारण आता जवळ आले। जवळ ते शिरा असते त्या किलर किलर होते, हे हाताना फुकाळून लागते डोळे, ते डोळा फुल पडले होते नुसते डोळे। आता काय करणार ती शेट अगदी लागी किलर डोळा होता। निघून जात पूर्ण एवढ्या जागेत, घाण निघते कधी, घाण म्हणजे काय असली कळ मरतील त्यातले निघून जात ते असं आहे। Thank you.
मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ती शेजारील ती बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून उद्याच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. भेटूया नंतर, बाय.